विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया। यामध्ये मात्र थोडासा फरक आहे। दिलेली राशी मी आपणासमोर प्रमाणरूप राशी घेतलेली आहे। 4x घन प्लस 2x वर्ग प्लस 3x भागिले x वजा 4। या राशीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या राशीमध्ये पहिल्या पदाचा घन आहे, दुसऱ्या पदाचा वर्ग आहे, तिसऱ्या पदाचं 1 घातांक आहे, पण या राशीमध्ये स्थिर पद नाही। आपण या राशीचं देखील अगदी सहज शॉर्टकटमध्ये भागाकार करणार आहोत। तो करण्यासाठी आपल्याला इथे स्थिर पद दिलेलं नाही, तर त्या स्थिर पदाच्या जागेवरती आपल्याला त्याचं सहगुणक घ्यावं लागणार आहे। इथे बघा, जर विचार केला तर आपण यांचे सहगुणक रूप आपण घेऊया। सहगुणक रूप आपण घेतलं, पण स्थिर पद नसल्यामुळे स्थिर पदाच्या ऐवजी त्याचं इथे आपण 0 घेणार आहोत। यापूर्वी आपण जशी मांडणी केली त्याच पद्धतीने मांडणी करूया। चलाची किंमत आपण काढूया, x मायनस 4। x इज इक्वल टू मायनस 4 आहे ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाते, तर होती 4 म्हणजेच पॉझिटिव्ह। x ची किंमत आलेली आहे 4, ती 4 ची किंमत म्हणजे चलाची किंमत आपण इथे 4 या स्वरूपात इथे लिहिली। आपल्याला काय करायचं आहे, पहिलं पद आहे तसंच इथे घेणार आहोत, या दोघांचा गुणाकार होईल 4 गुणिले 4, 4 चौक 16। पुन्हा इथे धन 2 इथे धन 16 आहे, सारखे चिन्ह आहे म्हणून त्यांची बेरीज 16 अधिक 2 बरोबर 18। 18 आणि 4 यांचा गुणाकार होईल 18 चौक 72। इथे देखील धनचिन्ह आहे, इथे देखील धनचिन्ह आहे, म्हटल्यानंतर त्यांची बेरीजच होणार आहे, तेच चिन्ह राहणार, 72 अधिक 3 बरोबर 75। 75 गुणिले 4 त्या दोघांचा गुणाकार येईल 75 चौक 300। 0 अधिक 300 बरोबर 300। 3 पदाच्या खाली आपली जी क्रिया येते, जे उत्तर येतं त्याला आपण बाकी म्हणू। या उदाहरणामध्ये आपल्याला मिळालेली बाकी, तिथून पुढे आता काय आहे, हे स्थिर पद चलाचा इथे 1 घात येणार आहे आणि चलाचा 2 घात म्हणजे 75, त्याला धन चिन्ह आहे। उलट्या पद्धतीने मांडणी केली, पण इथे बघा स्थिर पद चलाचा 1 घात, सहगुणक मात्र हे आहेत 4 सहगुणक आहे, 18 सहगुणक आहे, इथे मात्र चलाचा 2 घात आहे, म्हणजे बघा 4x वर्ग अधिक 18x अधिक 75 हा आपला भागाकार। अशा पद्धतीने आपण शॉर्टकटमध्ये भागाकार करू शकतो।